महारजवळील सावित्री नदीवरील पूल पडल्याने झालेल्या अपघातात अनेक वाहने वाहून गेली अपघातानंतर येथील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विधान परिषदेत सरकारला सुनावले महाड अपघाताला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राणे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरत केली महाड अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करताना राणे म्हणाले की राज्यात अतिवृष्टी होणार असल्याची सूचना हवामान खात्याने दिलेली असताना प्रशासनाने ज्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी होती तेवढी घेतलेली नाही मुंबई गोवा महामार्गाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे गोव्याला आणि कोकणात जायला एकच रस्ता आहे मात्र त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही या रस्त्याचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे परंतु गेले काही दिवस हे काम बंदच आहे रोज अपघात होत आहेत जे लोक या अपघातात मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना काय मदत करणार याचा खुलासा झाला पाहिजे असे सांगून राणे म्हणाले की अपघाताला जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर काय कारवाई करणार याची माहिती सभागृहाला मिळालीच पाहिजे ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग